दैनिक अमरावती मंडल के दीपावली विशेषांक दीपोत्सव 2018 को दर्जेदार मेजवानी बताते पालक मंत्री प्रवीण पोटे पाटिल ने कहा कि यह विशेषांक पहली ही नज़र में सबको आकर्षित कर गया। विशेषांक में ऊर्जावान साहित्य, व्यंग, लेख, कविताएं तो है ही, साथ ही नगरी के उन सभी महान हस्तियों को भी स्थान दिया गया है जिन्होंने नगरी के शान में चार चांद लगाने का कार्य किया है। अमरावती मंडल के दीपावली विशेषांक दीपोत्सव 2018 का शानदार विमोचन समारोह रविवार की शाम श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडल के ऑडिटोरियम में संपन्न हुआ। महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये मीडिया म्हटलं हा चौथा स्तंभ आहे। त्याने लिहिलेली गोष्ट ते साधारणतः जनतेमध्ये पूर्व दिशा समजून लोक त्यावर विश्वास करतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे। गेल्या 1994 मध्ये हा मंडल नावाने एक दैनिक संध्या समोर आला आणि त्यानंतर पाहता पाहता 1997 विशेषांकाची सुरुवात झाली। आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगताना एक आनंद आहे, अभिमान सुद्धा आहे की सुरुवातीला लोक नाव ठेवतात, ऍक्सेप्टन्स जनरली राहत नाही। बच्चा आहे, अभी आया हुआ आहे, अभी काम कर रहा है। आणि नंतर पाहता पाहता त्यांनी म्हटलेली ती पूर्व दिशा आहे हे लोक ऍक्सेप्ट करतात आणि सोबत जायला सुरुवात करतात। त्याबद्दल मी त्यांचा मंडल परिवाराचा कौतुक करतो। एक छोट्याशा कामावरून, छोट्याशा एक कमी बुद्धीमधून आज अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू केलेला हा पेपर आज महाराष्ट्रामध्ये नाव लोक आता आम्ही इथे बसले सगळे साक्षर आहेत, आपण हॉलमध्ये बसले सगळे लोक साक्षर आहेत। आणि भीती कशी असावी हा सुद्धा एक महत्त्वाचा आहे। मला कधी वाटलं नाही की बाबा मंडळाने काही कमी असतं काही छापलं किंवा काही, परंतु सत्य परिस्थिती लोकांसमोर आणणे हा कुठल्याही मीडियाचा हा गुणधर्मच आहे आणि तो त्यांनी पाळलाच पाहिजे। पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील की अध्यक्षता में विदर्भ पाटबंधारे सिंचाई महामंडल के उपाध्यक्ष तथा नगरी के विधायक डॉक्टर सुनील देशमुख, पुलिस आयुक्त संजय बाविस्कर, निगम आयुक्त संजय निपाने, पूर्व महापौर विलास इंगोले, कृषि उपज मंडी अमरावती के सभापति किशोर दहीकर की प्रमुख उपस्थिति में दीपोत्सव 2018 का शानदार विमोचन समारोह सम्पन्न हुआ। एक गोष्ट म्हणजे आमच्यासारख्या मराठी भाषिक लोकांनी त्यांना त्यांनी हिंदी वाचायची सवय लावली, म्हणजे मला आठवत नाही की माझ्या संपूर्ण विद्यार्थी दशेमध्ये किंवा त्याच्यानंतर सुद्धा तरी मी चुकून सुद्धा हिंदी वर्तमानपत्र वाचलं असेल। पण अमरावती आल्यानंतर त्याचा उल्लेख विलासजी इंगोलेंनी केला की संध्याकाळचं समजा अमरावती मंडळ हातात आलं नाही तर माणूस अस्वस्थ होतो। आणि काय तर नेमकी आमची ट्रेन असते संध्याकाळी 7 वाजता अमरावती एक्सप्रेस, आणि तेव्हा समजा थोडा चुकामूक झाली की मात्र मग आम्ही कोणाकडे सांगतो बडनेरच तरी टाकावा, म्हणजे एवढी सवय त्या अमरावती मंडळची त्यांनी लागली। बरोबर संजय, हो आपल्याबद्दल काय लिहिलं खरी गोष्ट आहे। म्हणजे असं आहे की प्रशासन आणि राजकारणी फक्त दोनच लोकांना बिस्कून असतात, एक कोर्ट आणि दुसरं वर्तमानपत्र, बाकी त्यांना जर का बिस्कून घेतात। आणि दुसरी त्यांची अभिनंदनची गोष्ट आहे की सांगदैनिक, मी महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात फिरलो, देशात फिरलो, पण सांगदैनिक एवढं पॉप्युलर आणि सांगदैनिकाची वाट पाहण्याला मला कोणतंही शहर नाही आढळलं। मुंबई सारखं एक मोठं किती मेट्रोपॉलिटन सिटी आहे, हजारो वर्तमानपत्र निघतात, पण संध्याकाळी त्याच्यासाठी लोक वाट पाहतील असं मात्र मुंबईत नाही, पुण्यात नाही, तुम्ही महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा घ्या की त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही संध्याकाळी। आणि अमरावती मंडळ असं आहे की जे वाचल्याशिवाय अमरावतीच्या रात्री झोपत नाही। इस कार्यक्रम में सर्व क्षेत्रीय सर्वस्तरीय मान्यवरों तथा विशेषकर महिलाओं की भारी उपस्थिति रही। सभी उपस्थितों ने इस कार्यक्रम की सराहना की। जुन्या अमरावतीमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये लोक काम करतात, परंतु वृत्तपत्र क्षेत्रामध्ये फक्त एकच कुटुंब आहे
अग्रवाल परिवार आणि सकाळी घरून निघतात तर दुपारचं जेवणही ते वृत्तपत्राच्या ऑफिसमध्येच करतात हे आवर्जून या ठिकाणी सांगितलं आणि त्यामागे परिश्रमाशिवाय यश मिळत नाही आणि ते परिश्रम यांनी केले म्हणून आज या रूपास ते प्राप्त आहे. आणि अनिल भाऊ सांगितलं ते खरे आहे की वृत्तपत्र निघाला की दुसऱ्या दिवशी आपण रद्दीमध्ये त्याची तुलना करतो वाचल्यानंतरच वाचल्याबरोबरच वृत्तपत्र वाचला की लागलीच त्या वृत्तपत्राची रद्दीमध्ये आपण तुलना करतो लगेच बाजूला ठेवून देतो तो वृत्तपत्र. परंतु पुस्तकाचा विमोचन सोडा आणि त्या निमित्तानं आपल्या गावामधल्या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी नावलौकिक मिळवला कठोर परिश्रम घेऊन उद्योग क्षेत्र असो की शैक्षणिक क्षेत्र असो की राजकीय क्षेत्र असो की तर हे या निमित्तानं पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित करणं गरजेचं एवढ्यासाठी आहे की नव्या पिढीला याची प्रेरणा मिळावी आणि त्यांचा सगळ्यांचा अभ्यास करून आणि आदर्श समोर ठेवून नव्या पिढीनं सुद्धा तसे प्रयत्न करून आपापल्या क्षेत्रामध्ये कामगिरी करावी नाव कमवावं